श्री स्वामी समर्थ सद्गुरु परमपूज्य मोरे दादा श्री स्वामी समर्थ गुरु माऊली यांच्या चरणी माझे त्रिवार मुद्रा आणि कोटी कोटी प्रणाम. मी डॉक्टर अंजली बळीराम काळे सध्या केयू हॉस्पिटल मुंबई येथे वर्किंग ॲज असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करत आहे. बेसिकली माझ्या मातोश्री स्वामी समर्थ सेवेकरी होत्या, त्याच्यामुळे ह्या मार्गाची जी माहिती आहे जवळजवळ 2002 सालापासून आहे. आणि असंच केंद्रा थ्रूच मला ॲक्च्युली पंचकर्मा जो सेंटर आहे आपला त्रिंबकेश्वरला गुरुपीठ इथे त्याबद्दल इन्फॉर्मेशन कळालेली. असं तर अगदी पहिल्यापासूनच मला नेहमी वाटतं, जरी मी MBBS केलं ॲलोपॅथीमध्ये जरी असेल तरी नेहमी ॲलोपॅथी आणि आयुर्वेद याचा जर आपण संगम केला असं तर मला असं वाटतं की आपल्याला आपली हेल्थ खूप छान ठेवता येऊ शकते असं. आणि ह्याच एका विचाराने इन्स्पायर होऊन मी पंचकर्म करण्याचं ठरवलं. स्वामी समर्थांच्या कृपेने मी अगदी हेल्दी आहे, मला कोणत्याही प्रकारचा त्रास नव्हता. पण मी जसं म्हटलं की प्रिव्हेंशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर, म्हणून मग मी पंचकर्म करण्याचा डिसिजन घेतला. आणि गुरु माऊलींच्या कृपेने आणि स्वामी समर्थांच्या कृपाशीर्वादाने फायनली मी ते पंचकर्म गुरुपीठ इथे पूर्ण केले. तर त्याचा जर आपल्याला इन शॉर्ट जर एक्सपिरियन्स शेअर करायचा झाला तर माझा एक्सपिरियन्स खरंच सांगते खूप खूप चांगला आहे. कारण तिथलं जे निसर्गरम्य वातावरण आहे, नंतर सगळ्यात मेन म्हणजे ती इतकी तपोभूमी आणि पवित्र भूमी आहे की तिथे मला असं वाटतं की कितीही एखादा क्रिटिकल पेशंट असेल तरी तो त्याच्या मनोबलाने आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने, ऑब्व्हियसली की त्याच्यामध्ये मेडिकल ट्रीटमेंटचंही योगदान आहे की जे वेगवेगळ्या प्रकारचे कर्म केले जातात, तर मला असं वाटतं की त्याच्यातनं पेशंट बरा होण्यासाठी नक्कीच मदत होऊ शकते असं. तर आपल्या हॉस्पिटलबद्दल सांगायचं झालं तर तिथली स्वच्छता, तिथला स्टाफ, तिथं सध्या डॉक्टर रुधीर पिसोळकर आहे आणि त्यांची टीम आहे, प्लस जेवढे पण स्टाफ होते सगळ्यांनी मला अतिशय मदत केली, अतिशय प्रेरणा दिली. आणि एक मला तिथे खरंच घरच्यासारखं वातावरण फील झालं की त्याच्यामुळे मला वाटत नव्हतं की मी हॉस्पिटलमध्ये आहे. आणि मला वाटतं हा एक प्लस पॉईंट होता की मी तिथे आणखीनच रिफ्रेश झाले असं. सो मी आपल्या सर्व म्हणजे आपले जेवढे पण भाविक आहेत आणि स्वामी समर्थ सेवेकरी आहेत त्यांना मी फक्त एक रिक्वेस्ट करू शकते असं की हे आपल्याच मार्गाचं आहे. आणि जर आपल्याला खरंच जर आपल्या आरोग्याची काळजी घेऊन अगदी निरोगी आयुष्य जगायचं असेल, भलेही आपण 50 वर्ष जगा किंवा आपण 80 वर्ष जगा, पण जे काही जगायचं असेल ते जर निरोगी जगायचं असेल तर शॉर्ट शॉर्ट आपण ॲलोपॅथी आणि आयुर्वेद याचा संगम करूनच पुढे गेलं तर मला असं वाटतं ते बेटर राहील. अर्थात हे माझं पर्सनल ओपिनियन आहे. पण आपण सर्वांनी हेल्दी राहण्यासाठी पण असंही नाही आहे की आजारी पडल्यानंतरच पंचकर्म केलं पाहिजे, तुम्ही हेल्दी असतानाही पंचकर्म करू शकता. आणि त्याचे जे येणारे रिझल्ट आहेत ते डेफिनेटली खूप खूप चांगले आहे. कारण पर्सनली मी केलं आहे आणि माझं 10 दिवसामध्ये ऑलमोस्ट 6 ते 7 किलो वजन पण कमी झालेलं आहे. प्लस आय रिअली फील सो फ्रेश. आणि द थिंग इज दॅट की एव्हरीथिंग कॅनॉट बी एक्सप्रेस इन वर्ड, त्याच्यामुळे मला जास्त काही बोलता येणार नाही. बट शुअरली आय विल रिकमेंडेड की तुम्हाला जर चांगलं हेल्दी आरोग्य जगायचं असेल, जीवन जगायचं असेल, तर डेफिनेटली आपण पंचकर्माचा आधार घेऊ शकतो. आणि ते पंचकर्म जे आहे ते आपल्या स्वामी समर्थ गुरुपीठ इथे खरंच खूप चांगल्या पद्धतीने केलं जातं, याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्याच्यावर पुन्हा सर्व भाविक भक्त आणि स्वामी समर्थ सेवेकरी यांना माझा प्रणाम.